2000 साली किंवा 1995 ते 2000 दरम्यान पुणे आणि नाशिक मध्ये जास्त डिफरन्स नव्हता, म्हणजे 10-20% अंतर होतं. परंतु ज्या वेळेस मुंबई पुणे हा सुपर एक्सप्रेस हायवे झाला, तर आजची परिस्थिती अशी आहे का फक्त लोणावळामध्ये एक घाट आहे, बरोबर, आणि त्याच्या तिकडून पुणे टच झालंय आणि इकडून नवी मुंबई जवळजवळ लोणावळ्यापर्यंत टच झाली. म्हणून एक कनेक्टिव्हिटीचा किती मोठा फरक त्या ठिकाणी पडतो हा अंदाज आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं का त्याच्यामध्ये आपली आता जी काही कनेक्टिव्हिटी आता प्रपोज्ड आहे ही झाल्यानंतर नाशिक निश्चित एक पुण्याच्या बरोबरीने येण्यास कदाचित वेळ लागणार नाही.